पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असलेल्या 183 जणांची परेड. कराड मधील घटना. याबाबत सुज्ञ नागरिकांकडून प्राप्त माहिती अशी की पोलीस रेकॉर्ड वरील सराईत असणाऱ्या तब्बल 183 जणांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालय परिसरात बोलावून घेण्यात आले होते. तिथे त्यांना बसवून घेऊन त्यांची परेड घेण्यात आली. ही बाब प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रसारित न होता चक्क एका पोलीस अधिकाऱ्याच्या स्टेटसवर या परेडचा फोटो व त्याची थोडक्यात माहिती स्टेटसवर ठेवल्याचे दिसून आल्यानंतर ही बाब कराडमधील सुज्ञ नागरिकांद्वारे सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. कारण एरवी प्रसिद्धी माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाद्वारे प्रसिद्ध केलेल्या क्राईमच्या बातम्या अथवा इतर बातम्या सविस्तरपणे प्रसिद्ध केल्या जातात व याची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळते. परंतु या परेडच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी अद्यापही प्रसिद्धी माध्यमातून म्हणजेच मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्याकरिता पोलिसांकडून अधिकृतरित्या अद्यापही प्राप्त झालेली नाही. त्यामुळे फक्त स्टेटसवरील फोटो व माहिती पाहून नागरिकांमधून वेगवेगळ्या चर्चेला उधाण येऊ लागले आहे. त्यामुळे आता लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने देखील फक्त प्रेस नोटद्वारे आलेली बातमी न करता शोध पत्रकारितेद्वारे बातमी मागील बातमी आणि सत्य लोकांसमोर आणणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून शोध पत्रकारिता करणे ही सध्या कराडमधील परिस्थिती असल्याचे लक्षात ठेवून शोध पत्रकारिता करणे गरजेचे आहे. त्यानुसारच काही ठराविक पत्रकारांनी पोलीस दलामार्फत तयार होऊन येणारा प्रेस नोट प्रसिद्ध करायचा की नाही का त्या प्रेस नोट मध्ये आलेल्या मजकुराबाबत शोध पत्रकारिता करून मगच ते वृत्त प्रसिद्ध करावे याची की नाही याचा निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला आहे. आता नागरिकांमधून प्रश्न असा निर्माण होतोय की परेड घेतलेल्या त्या 183 जणांबाबत नेमके काय घडले असावे, नेमके त्यांना कशासाठी बोलावण्यात आले होते, पोलीस प्रशासनाचे पुढील पाऊल काय असणार आहे, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे एक पाऊल पुढे असे तरी कदाचित नसेल ना,